नमस्कार, आज आपण पॉइंट घेणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्यामध्ये आपण आपली पहिली ॲप्लिकेशन बघतो आहे, व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता हा कन्सेप्ट काय आहे हा आधी आपण समजून घेऊया की ही तुमची बाईक आहे का. तुम्हाला आता या डायग्राममध्ये बघितल्यावर असं वाटलं की ही तुमच्या साईडनं बाजूने अशी ट्रॅव्हल करायला लागल्या, पण तसं नाही. या आता आपण एका डायग्रॅमवरून समजून घेऊया ती कसं. समजा तुमची व्हेइकल आहे ती सर्क्युलर ट्रॅकमध्ये मूव होत आहे, म्हणजे सर्क्युलरली तुम्ही तिला ड्राईव्ह करत आहात. आता फॉर एक्झाम्पल तुमची जी व्हेइकल आहे ती इथे राईट. आता काल आपण सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल हा कन्सेप्ट पाहिला, तो याच्याशी बराचसा रिलेटेड आहे, तो पण आपण समजून घेणार आहोत परत एकदा. आता यामध्ये तुमची व्हेइकल इथे आहे, तर सेंटरपासून आपण एक व्हेइकलपर्यंत एक लाईन ड्रॉ केली आपण राईट, आणि ती आपण रेडियस आर अशी कन्सिडर केली. सेंटरपासून घेऊ आपण रेडियस आर अशी कन्सिडर केली. हा आपला सेंटर सी. आता यामध्ये बघा की या जेव्हा आपली जी व्हेइकल आहे जी सर्क्युलरली ट्रॅव्हल करत असताना त्यावरती कोणकोणते प्रकारचे फोर्स ॲक्ट होतात ते आपण बघत आहोत. आता समजा हायवेला जेव्हा असा टर्निंग पॉईंट येतो तेव्हा तुम्ही अनुभवलं असेल की तुम्हाला एका बाजूला तुम्ही ढकलले जात आहे असं तुम्ही एक्सपिरियन्स करता, बरोबर. म्हणजे काय, तुम्ही कुठल्या प्रकारचा तरी फोर्स एक्सपिरियन्स करत असता तिथं, बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं सेफ ड्रायव्हिंग करण्यासाठी, म्हणजे कोणताही प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ नये, सेफ ड्रायव्हिंग करण्यासाठी कोणता तरी फोर्स तुम्हाला तिथं इम्पॉर्टंट असतो. पहिल्यांदा आपण बघूया की याच्यावरती कोणकोणते प्रकारचे फोर्स ॲक्ट होतात, म्हणजे आपल्या व्हेइकलवरती. आता पहिल्यांदा बघा इथे, इथे व्हेइकलच्या डाउनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ॲक्ट होतो, तो म्हणजे कुठला, मास इंटू ग्रॅव्हिटी. इट ॲक्ट्स अलॉंग डाउनवर्ड डायरेक्शन. आता आपल्या व्हेइकलच्या वेटमुळे ह्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शनला एक नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते, ती आपण कॅपिटल यांनी डिनोट करूया. म्हणजे काय, तर गाडीचं जे आपलं वेट आहे ते बॅलेन्स करण्यासाठी एक नॉर्मल रिॲक्शन त्याच्या अपोजिट बाजूचं ॲक्ट होते, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन. आता इथे बघा की आपल्या गाडीमध्ये आपण सेफ ड्रायव्हिंग करावं म्हणजे व्हावी आपली, म्हणजे अशा टर्निंग रोडमध्ये, तेव्हा आपल्याला कोणता फोर्स मदत करतो, तर तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता तो फ्रिक्शनल फोर्स कुठून ॲक्ट होतो, तर सेंटर टू अवर व्हेइकल राईट. आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, तर सेंट्रीपिटल फोर्स, नथिंग बट फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स कुणामध्ये असतो, तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. आता तुम्ही बघितलं असेल की आपल्या व्हेइकलचे जे टायर्स असतात त्याच्यावरती ब्लॉक्स किंवा अशा लाईन्स बनवलेल्या असतात, डिझाईनमध्ये असे आपल्या टायर्स असतात, बघितलं तुम्ही. तर ते काय फक्त डिझाईनसाठी बनवतात का, तर नाही, की रोडचा आणि टायरचा फ्रिक्शन व्हावं तिथं व्यवस्थित आणि आपली गाडी तेवढ्याच सेफली आपण ड्राईव्ह करू शकू, त्यासाठी आपल्या ज्या व्हेइकल म्हणजे आपल्या टायर्स असतात त्याच्यावरती डिझाईन किंवा ब्लॉक्स बनवतात, जेणेकरून ज्या रोडशी टायरचं फ्रिक्शन चांगलं हो, म्हणून चांगल्या कंपनीच्या ज्या टायर्स आहेत त्या आपल्या व्हेइकलला वापरल्या जातात. आता जो सेंटरपासून इकडे जो आपण फोर्स बघितला, सेंटर टू व्हेइकल, तो फोर्स म्हणजे कुठला आपला, तर फ्रिक्शनल फोर्स, तो आपण एफसीने डिनोट करूया राईट. आता ही डायग्रॅम जर तुम्ही या डायग्रॅमची कंपॅरिझन केली तर तुमच्या लक्षात येईल की आपली जी व्हेइकल आहे ती कशी ट्रॅव्हल करते. बघा इथं तुम्ही, ही आपली व्हेइकल, म्हणजे ही व्हेइकल नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट झाला अपवर्ड डायरेक्शनला, डाउनवर्ड डायरेक्शनला तुमचा मास इंटू ग्रॅव्हिटी, आणि फ्रॉम सेंटर टू व्हेइकल हा तुमचा फोर्स बॅलेन्सिंग फोर्स कुठला, तर जो म्हणजे व्हेइकलला ट्रॅव्हल करण्यासाठी जो मदत करतो तो कुठला, तर फ्रिक्शनल फोर्स. आणि सेंटर टू व्हेइकल आपण कशाने डिनोट केला, रेडियस स्मॉल आर राईट. इथे पण तसंच आहे, बरोबर, समजलं तुम्हाला कन्सेप्ट. आता याच्यामध्ये पुढं बघा तुम्ही, याच्यामध्ये जो आउटवर्ड डायरेक्शनला आपल्याला जो फोर्स ढकलतो असं वाटतं, तो फोर्स म्हणजे कुठला आपण बघितलं काल, तर तो आपला सेंट्रीफ्युगल फोर्स राईट.
हा म्हणजे कुठला आपला तर फ्रिक्शनल फोर्स नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आता आपण कोणाचे ॲप्लिकेशन बघतो तर ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं तर स्पीड हा आपला कॉन्स्टंट असतो आता याच्यामध्ये बघा आपण यालाच कन्सिडर काय केलं का आपण रॅडियल ॲक्सिलरेशन ए ऑफ आर इज इक्वल टू वी स्क्वेअर अपॉन आर आहे लक्षात तुमच्या राईट आता हे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनमध्ये लागणार आहे त्यासाठी मी आधीच तुम्हाला सांगितलं की ही आपली रॅडियल ॲक्सिलरेशन आहे वी स्क्वेअर अपॉन आर आता याच्यामध्ये बघा तुम्ही आता आपण डायग्रॅमकडे वळूया आपल्या मेन जे आपल्या नोटबुकमध्ये दिले त्याच्यामध्ये आपण काय म्हटले कन्सिडर ए कार मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर ट्रॅक मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर ट्रॅक विथ रेडियस आर फ्रॉम सेंटर अँड कार परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन म्हणजे काय कार आपली काय करतात तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात देन व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन द कार आता त्यावेळेस आपली जी व्हेइकल आहे कार आहे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतात ते फोर्स कोणते ते आपण बघूया त्यामध्ये आपला पहिला फोर्स आहे वेट एम जी इन टू डाउनवर्ड डायरेक्शन वेट एम जी इन द डाउनवर्ड डिरेक्शन आपण ते नोटेशन दाखवू डाउनवर्ड सेकंड नॉर्मल रिॲक्शन इन अपवर्ड डिरेक्शन म्हणजे काय आपलं जे वेट आहे व्हेइकलचं ती बॅलेन्सिंग करण्यासाठी एक नॉर्मल रिॲक्शन म्हणजे ॲक्ट होते ती म्हणजे कुठली नॉर्मल रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन कॅपिटल एन इन अपवर्ड डिरेक्शन असं दाखवते देन फ्रिक्शनल फोर्स फ्रॉम सेंटर टू व्हेइकल किंवा टुवर्ड्स द सेंटर थर्ड फ्रिक्शनल फोर्स तो म्हणजे आपला एफ एसने डिनोट करूया टुवर्ड दिस सेंटर ऑर नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स आता याच्यामध्ये आपण तीन फोर्स ऍक्ट होतात पहिले कुठलं तर वेट एम जी सेकंड नॉर्मल रिॲक्शन एन थर्ड फ्रिक्शनल फोर्स एफ एस म्हणजे काय तर आपल्या व्हेइकलचं जे वेट आहे ते बॅलेन्सिंग करण्यासाठी नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते म्हणून आपण काय म्हणतो की नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स वेट एम जी म्हणून आपण काय म्हणतो की आपल्याला वेटपासूनच नॉर्मल रिॲक्शन भेटली ना म्हणून आपण इथं काय म्हणू शकतो नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एम जी दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट राईट देन सेकंड इक्वेशन बघा तुम्ही फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स दी सेंटर म्हणजे डायग्रॅममध्ये काय बघितलं आपण की सेंटर टू व्हेइकल आपल्याला कुठला फोर्स भेटतो तर फ्रिक्शनल फोर्स ज्यामुळे आपण सेफ ड्रायव्हिंग करू शकतो काय म्हणतो आपण फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स दी सेंटर देन इक्वेशन कसं येणार आपलं एफ एस इज इक्वल टू आता आपला टुवर्ड्स दी सेंटर कुठला फोर्स बघितला आपण डायग्रॅममध्ये मगाशी सेंट्रिपिटल फोर्स तोच फोर्स म्हणजे काय आपला इथं लिहिते सी पी एफ शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते सेंट्रिपिटल फोर्स एफ एस इज इक्वल टू आता सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन तुम्हाला माहीत आहे आपण बघितले की सेंट्रिपिटल फोर्समध्ये आपण कुठला लॉ वापरतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मीन्स इथं लिहिते बघा मास इनटू ॲक्सेलरेशन राईट मग आपलं ॲक्सेलरेशन रॅडियल ॲक्सेलरेशन काय मिळालं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्ससाठी तर वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर म्हणजे आपल्याला काय मिळालं सेंट्रिपिटल फोर्स इथं एम वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर आलं लक्षात तुमच्या फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू एम वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर दिस इज इक्वेशन नंबर टू आता आपण काय करूया डिवायडेड बाय इक्वेशन टू बाय वन करूया इथं तर इथे मी डिवायडेड इक्वेशन टू बाय वन ओके म्हणजे काय ना म्हणजे दोन लेफ्ट अँड राईट बोथ मीन्स फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू
एम वी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू डिवाइडेड बाय एम जी हेअर इथे बघा यम यम गेट्स कॅन्सल देन रिमेनिंग वी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी यू नो सी हेअर फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू वी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी दिस इज इक्वेशन नंबर 3 ओके देन वी नो दैट द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन याच्यामध्ये बघा वी नो दैट द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन देन मैथमेटिकली वी राइट एफ एस इज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन देन प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट रिमूव बाय एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन दिस म्यू एस इज नथिंग बट और कॉल्ड म्यू एस इज कॉन्स्टंट प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट राइट इट इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन ओके देन आता आपल्याला तर काय कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन ची वैल्यू काढायचे आता हे ऍज इट इज इथे ठेवायचं कॅपिटल एन लेफ्ट साइडला घ्यायचं मीन्स फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय कॅपिटल एन इज इक्वल टू म्यू एस दिस इज अवर इक्वेशन 4 देन इक्वेशन 4 पुट इन इक्वेशन 3 म्हणजे आपल्याला इथं वॅल्यू पुट करायची आहे त्याची बघा आता कसं होणार इक्वेशन नंबर 3 बघा इथं 4 पुट इन 3 ओके देन आता एफ अपॉन कॅपिटल एनची व्हॅल्यू काय आपली म्यू एस इज इक्वल टू वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी ओके देन आपल्याला आता इथं काय करायचं आपल्याला वेलॉसिटी काढायचे देन वेलॉसिटी आधी जी इथं ठेवायची आर जी आपण लेफ्ट साईडला घेतला म्हणजे काय आलं वी स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी ओके देन आपल्याला वी काढायचं म्हणजे काहीचं रूट घ्यायला लागणार वी इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी हे इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणूया आता या इक्वेशनवरून आपल्याला काय समजतं की द वेलॉसिटी ऑफ वेलॉसिटी व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन म्यू एस अँड आर एन जी ओके आता हे आपण प्रूव्ह केलं परत एकदा बघूया आपण ह्याच्यामध्ये काय की नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स विथ एम जी दॅट्स अय बोथ आर इक्वल एन इज इक्वल टू कॅपिटल एन इज इक्वल टू एम जी देन वी नो फ्रिक्शनल फोर्स टुवर्स दी सेंटर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन काय माहिती आपल्याला एम वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर ओके इक्वेशन नंबर 1 and 2 ते बोथ आर डिवाइड केले आपण त्याच्यानंतर व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी ओके पण त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट माहीत होती आपल्याला ती म्हणजे काय की लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन दॅट्स वाय माहिती आपण कसं लिहिलं फ्रिक्शनल फोर्स इज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन देन प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट रिमूव्ह बाय स्टॅटिक कोएफिशिएंट ओके देन एफ एस इज इक्वल टू म्यू एस कॅपिटल एन त्याच्यावरून आपण को स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काढली आपण ती काय आली फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिॲक्शन आणि त्याच्यानंतर जर इक्वेशन नंबर 4 आपण 3 पुट केलं आणि फायनल आपल्याला काय व्हॅल्यू भेटली वी इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी म्हणजे हेच आपलं एक कशाचं इक्वेशन भेटलं आपल्याला हे तर व्हेइकल अलॉंग ए होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक की त्याच्यासाठी म्हणजे सेफली कसं आपण ड्रायव्हिंग करू शकतो की आपल्याला त्यासाठी वेलॉसिटी मेंटेन करायला हवी किंवा रेडियस आपली ग्रॅव्हिटी किंवा त्याचं वेट ऑफ द अवर व्हेइकल तर याच्यावर आपण काय म्हणू शकतो फायनली द वेलॉसिटी व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑर रेडियस अँड ग्रॅव्हिटी दिस इम्पोजेस अँड अप्पर लिमिट टू द स्पीड ओके थँक्यू